अपन अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। आज 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। वित्त विभागाचे प्रसिद्धी पत्रक निर्गमित झालेले आहे। पाहूया सविस्तर। राज्य कर्मचाऱ्यांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना 10-20-30 मध्ये सुधारणा व पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण पाहूया अपडेट। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या 1/4/2010 रोजीचे शासन निर्णय सुधारणा करणे, तसेच 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय 2/3/2019 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत 14 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विभागाच्या उपरोक्त विषयावर मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे। वित्त विभागाच्या 1/4/2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 1/10/2006 पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी आकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदावर लाभ देण्याची व त्यानुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। वित्त विभागाच्या दिनांक 2/3/2019 शासन निर्णयानुसार 3 लाभाच्या 10-20-30 सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 1/1/2016 पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी आकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याची व त्यानुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। या निर्णयामुळे अंदाजे 22,79,116 इतका अनावर्ती खर्च आणि अंदाजे 3,61,92,000 इतका वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित आहे। परिपत्रक पाहूया। आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा हे प्रसिद्धीपत्रक वित्त विभागाचं आजच्या बैठकीचं महत्त्वपूर्ण परिपत्रक। हे परिपत्रक अखिल तामसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।